नमस्कार मी अर्चना मोहिते चाइल्ड अँड पॅरेंट डर्मेटोग्राफिक कन्सल्टंट ब्रेन स्पार्कलच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ मी स्पेशली दहावी आणि बारावीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी घेऊन आलेली आहे कारण एका स्टुडंट्सने काय खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे की त्याचा ब्रेन जास्त इफेक्टिवली काम करेल त्याची मेमरी पावर वाढेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल त्याने वाचलेलं सगळं त्याच्या लक्षात राहील कारण आपण जे खातो त्याचा आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटवर खूप परिणाम होत असतो आणि म्हणूनच आज मी दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी डायट प्लॅन कसा असला पाहिजे हे सांगणार आहे की ज्याच्यामुळे त्यांचा ब्रेन हेल्दी आणि ॲक्टिव्ह होईल कारण काय असतं जवळ आली की पॅरेंट्सचं लक्ष फक्त मुलं किती तास अभ्यास करतात याच्याकडे असतं पण मुलं किती तास झोपतात मुलं नेमकं काय खातात याकडे मात्र थोडंसं दुर्लक्षच होतं आणि म्हणूनच आज मी दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी एक्झाम्सच्या अगोदर त्यांचा डाएट प्लॅन कसा असला पाहिजे हे सांगणार आहे पण अजूनही तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल चला तर बघूया की दहावी आणि बारावीच्या मुलांचा डाएट प्लॅन एक्झामच्या अगोदर कसा असला पाहिजे हेल्थ रिसर्चच्या म्हणण्यानुसार एका स्टुडंटचा ब्रेन जर ॲक्टिव्ह ठेवायचा असेल तर त्याने दिवसभरात तीन वेळा पूर्ण डाईट घेतला पाहिजे म्हणजे सकाळी दुपारी आणि रात्री आणि मधल्या वेळेस जर का भूक लागली तर फ्रुट्स व्हेजिटेबल सॅलेड किंवा ज्यूस घेतलं पाहिजे पण गरजेपेक्षा मुलांनी जास्त खाऊ नये कारण जास्त खाल्ल्याने त्यांची एनर्जी ही डायजेशन सिस्टमवर खर्च होते आणि त्यामुळे त्यांना थकवा येतो झोप येते तुम्ही बघितलं असेल की जर का मुलं जेवण झाल्या झाल्या जर का अभ्यास करायला बसली तर त्यांना झोप येते कारण त्यांची सगळी एनर्जी ही डायजेशन सिस्टमवर खर्च होत असते तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी सहा ते आठ तास झोप घेतली पाहिजे झोप पूर्ण झाली तरच त्यांचा ब्रेन हा ॲक्टिव्ह राहील आणि ब्रेनमध्ये ज्या सेल सेल्स असतात त्यासुद्धा ॲक्टिव्ह राहतील तसंच सकाळी मुलांनी वीस ते पंचवीस मिनटं चाललं किंवा धावलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल व त्यांच्या ब्रेनला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल ज्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल ब्रेन ॲक्टिव्ह होईल मेमरी वाढेल व ते जे काही वाचतील ते सगळं त्यांच्या चांगलं लक्षात राहील चला बघूया की आता मुलांचा ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे ब्रेकफास्टमध्ये मुलांनी मॉर्निंगला हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत कारण सकाळी म्हणजे मॉर्निंगला आपली डायजेशन सिस्टम ही रिस्टार्ट होत असते आणि हलके पदार्थ खाल्ल्याने त्यात जास्त एनर्जी वाया जात नाही व तीच एनर्जी मुलांना दिवसभर उत्साही आणि फ्रेश फील करते आणि म्हणून मुलांनी ब्रेकफास्टमध्ये हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत तसंच तेलकट पदार्थ किंवा पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नये व एक ग्लास दूध नक्की घेतलं पाहिजे व शक्य असेल तर त्यासोबत बदामसुद्धा खाल्ली पाहिजेत पण मुलांचा ब्रेकफास्ट हा सकाळी सहा ते आठ या वेळेत झालाच पाहिजे आता आपण बघूया की मुलांचा लंच कसा असला पाहिजे लंचमध्ये मुलांनी पूर्ण जेवण घेतलं पाहिजे म्हणजे डाळ भात भाजी चपाती उसळ ताक किंवा दही हे सगळे पदार्थ लंचमध्ये खाल्ले पाहिजेत तसंच आठवड्यातून कमीत कमी, कमी दोन वेळा पालेभाज्यासुद्धा खाल्ल्या पाहिजेत पण लक्षात असू द्या गरजेपेक्षा जास्त खाऊ नका तसंच बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की दुपारी जेवल्यानंतर झोपायचं की नाही खरं तर रात्री जर ते का सहा ते आठ तास झोप पूर्ण झालेली असेल तर दुपारी झोपण्याची आवश्यकता नाही पण तरीसुद्धा तुम्ही अर्ध्या तासाचा नॅप घेऊ शकता इव्हनिंगला जर का मुलांना भूक लागल्यासारखी वाटत असेल तर फ्रूट्स स्प्राऊट्स ते खाऊ शकतात तसंच चणे किंवा शेंगदाणेसुद्धा घेऊ शकतात साधे पॉपकॉर्नसुद्धा खाऊ शकतात पण मुलांनी इथे लक्ष द्यायचं आहे चहा किंवा कॉफी घेऊ नका हवं असेल तर तुम्ही एक ग्लासभर दूध पिऊ शकता आता आपण बघूया की मुलांच्या डिनरमध्ये नेमकं काय असलं पाहिजे हेल्थ रिसर्चच्या म्हणण्यानुसार डिनरमध्ये चपाती किंवा भाकरी सगळ्यात चांगली रात्रीचा भात म्हणजे राईस खाऊ नका आणि मुलांचा डिनर हा रात्री आठच्या अगोदर झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिनरमध्ये सुद्धा हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत कारण सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला त्या पदार्थ हलके पदार्थ खाल्लेले असल्याकारणाने फ्रेश फील होतं तसंच रात्री रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर मुलांनी पुन्हा पंधरा ते वीस मिनटं चाललं पाहिजे व त्यानंतर थोडा वेळ अभ्यासाला बसलं पाहिजे पण जास्त रात्री उशीरपर्यंत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर करण्याची वेळ फिक्स ठेवा कारण बरोबर त्याच वेळेत खाल्ल्याने तुमचा ब्रेन हा जास्त ॲक्टिव्ह होईल मेमरी पावर वाढेल कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल तसंच दर अर्ध्या तासाने पाणी पित राहा अजूनही कोविड गेलेला नाही आहे त्याच्यामुळे गरम पाणी घ्या आणि स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे तुम्हा सगळ्यांना की जंक फूड फास्ट फूड किंवा कोल्ड ड्रिंक बिलकुल घेऊ नका व मी सांगितलेला हा डाएट प्लॅन व्यवस्थित फॉलो करा मनापासून अभ्यास करा बघा तुमचे पर्सेंटेज नक्की वाढतील हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना ऑल दी बेस्ट